नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर मसे आणि तुम्ही बघत आहात किशोर मसे यूट्यूब चॅनल तर आज मी मोगऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे जो फोटो आलेला आहे तो तुम्हाला यूट्यूबला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मला सपाऱ्यावरनं एका मित्राचा फोन आला होता मोगरा शेतकरी आहेत त्याचे दोनशे बुडे झाडे आहेत पण दोनशे बुडांमध्ये त्यांनी जास्त मोगरा त्याचा निघत नाही त्यांचं काही नाव लक्षात नाही पण त्यांनी दोनशे बुड लावलेले आहेत तर दोनशे बुड्यामध्ये त्यांनी तीन किलो दोन किलो त्याचे त्यांचे उत्पन्न निघतं आणि त्यांनी मला फोन केला होता का तुमचे दोनशे बुड्या आहेत तर तुमचा एवढा मोगरा निघतो का पण मी पाच बाय पाचच्या अंतरावरती लावलेले आहे ला आणि ते त्यांनी संगण पद्धतीने जवळजवळ लावले आहेत पण त्यांना काही पुढची माहिती नसल्यामुळे त्यांनी जे भरपूर वर्ष त्यांचे मोगऱ्यांना झालेले आहेत तर त्यांनी जो मोगरा आहे जसं व तीन वर्षातनं तीन वर्षामधनं जे मधलंबूड आहे ते काढून टाकायला पाहिजे होतं आणि झाड व्यवस्थित त्याची वाढ करून त्याचा घेर व्यवस्थित बनवला पाहिजे होता घेर व्यवस्थित झाल्यामुळे ते उत्पन्न पण ते त्यांचं मोगऱ्यामधनं जास्त निघालं असतं तर त्यांनी थोडा मला आ, फोन करून सांगितलं आहे का थोडा तुम्ही जो व्हिडिओ मागे टाकला होता त्याची मी लिंक देणारच आहे तर झूममध्ये दाखवलेला होता म्हणजे झूम मी केला नव्हता जवळनं शूट केला होता मोगऱ्याच्या झाडात शूट केला होता त्याची मुलं व्यवस्थित क्लिअर आलेले नाही तर माझी आता मित्रांनो शेतकरी बांधव आहेत माझे पाठीमागे दिसते ते बघा झाड बा किती अंतर आहे बघा ह्या मी लाईनमध्ये उभा आहे किंवा दुसऱ्या लाईनमध्ये उभा आहे तो तुम्हाला दिसेल माझी पाठीमागे बघा तुम्ही माझे झाडाचं अंतर बघा पाच बाय पाच अंतर आणि या साईडला उभा राहतो हे अंतर म्हणून जो घेर आहे तो व्यवस्थित लांब पद्ध म्हणजे लांब घेर झालेला आहे त्याच्यामुळं झाडाचं झाडांमधलं उत्पन्न आम्हाला जास्त भेटतं तुम्ही माझे आता जो फुटवा केलेला आहे गेल्या वर्षी माझा पंचवीस एकोणतीस किलोपर्यंत माझा मोगरा गेला होता तर आता जो फूट केलेला आहे त्याच्या जास्त फूट केलेली आहे कदाचित मोगरा जास्त पण निघू शकतो किंवा कमी निघू शकतो कमी का निघू शकतो मी सांगतो की आता थंडीच्या दरम्यामध्ये आता किडींचा प्रादुर्भाव जास्त आहे पण माझ्या मोगऱ्यामध्ये नाही आहे पण पुढचं कली निर्माण झाल्यावरती कली आल्यावरती सांगता येत नाही कारण अटॅक जास्त हो येतो आ, जो किडीचा ॲटॅक आहे तो जास्त प्रमाणामध्ये कली लागल्यावरती येतो किंवा फुल उमलली आपले मोगऱ्यामध्ये काय करतो फुटवा झाल्यावरती कली व्यवस्थित झाल्यावरती कलीमध्ये ॲटॅक का होतो किडींचा या कली उमलते आपल्या हातून कली राहते कली राहिल्यावरती जे शोषण करण्यासाठी क येतात त्याच्यामुळं आपला रोग आपला जास्त तयार होतो मोगऱ्यामधला म्हणजे फुलाद वरती म्हणून आपला रोग हा आटोक्यात येत नाही पहिल्यापासून जर आपण कीटकनाशक फवारणी चालू ठेवली तर तर मित्रांनो माझे जे सपाल्याचे मित्र आहेत मोगरे शेतकरी आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा अंतर बघा आणि हा अंतर बघा तुम्हाला एक संदेश देतो आहे की तुमचं आता मोगऱ्याला भरपूर दिवस झालेले आहेत तरी पण तुम्ही मोगरा आता लावा संगण पद्धतीने लावा दुसरा संगणपत्र लावला तीन वर्ष त्याचं बुडाचं उत्पन्न घेऊ शकतात तीन वर्षातनं गच्च झाल्यावरती ते बुड काढून टाकायचं म्हणजे अडीच बाय अडीच अडीच बाय पाचच्या अंतरावर लावायचं तीन वर्षातनं अडीचचं अंतर हे काढून टाकायचं म्हणजे जे तुमचं बुड आहे तो व्यवस्थित घेर पकडणार आणि उत्पन्न जास्त निघणार तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईटला एक बेलायकनचं बटन आहे ते टच करा कारण जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकते ते तुम्हाला बघायला मिळेल तर आपण इथे व्हिडिओला एंड करूया